हिगाणी गावच्या मध्यभागी बांधण्यात येणारा सिमेंट बंधाऱ्याचे काम अपूर्ण असून बंद पडले. संबंधित ठेकेदार वाळूसोरी करीत होता असे कारण प्रशासनाने दाखवले, मात्र या कारणाने येथील लाखो लिटर पाणी वाहून गेले. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने गावातील पाणी टंचाई दूर झाली असती, मात्र काम अपूर्ण असल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी गावातील ग्रामस्थांकडून करण्यात येते. मध्ये जो सिमेंट बंधारा बांधण्यात येत होता पापुरे व हिंगणे गावाजवळ, मात्र काही महिन्यांपासून या बंधाऱ्याचे काम पूर्ण स्थितीत बंद पडलेलं आहे. तहसीलदार यांनी हे काम थांबवलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की संबंधित ठेकेदार या ठिकाणाहून वाळू चोरी करीत असताना त्यांनी हे काम या कामावर शिटे आणलेलं आहे. पण काही लोकांचं या ठिकाणी असं म्हणणं आहे की राजकीय हस्तक्षेपामुळे हे काम बंद पडलेलं आहे. जर हे काम या ठिकाणी आज पूर्ण झालेलं असतं तर या गावांना पुढच्या वेळेस पाण्याची टंचाईचा सामना करावा लागला नसता, आणि कोणीही लक्ष देत नसल्या कारणाने अवैध वाळू वाहतूक देखील पूर्णपणे सर्रास सुरू आहे. मात्र प्रशासन या ठिकाणी लक्ष देण्यास तयार नाही. कॅमेरामॅन नूरखानसह समाधान मैराळे, आधार न्यूज, जळगाव. कॅमेरामन नूर खान सह प्रतिनिधी समाधान मैराळे, आधार न्यूज, मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.